नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नऊ मार्चला मोठी एकादशी आहे ही एकादशी म्हणजे विजया एकादशी आहे या एकादशीचे खूप जास्त महत्त्व असते या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात व्रत करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडला जातो मित्रांनो या दिवशी बरेचसे उपाय तोडगे पूजापाठ केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे मित्रांनो एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे खूप जास्त महत्त्व असते सहसा करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तर हा उपाय तुम्हाला नऊ मार्चच्या दिवशी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी नऊ मार्चच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी जेव्हाही तुम्ही देवपूजा कराल सात साडेसात किंवा सहा वाजेच्या दरम्यान तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला फक्त एक दिवा लावायचा आहे हा दिवा तेलाचा तुपाचा कापसाच्या वातीचा किंवा धाग्या दोऱ्याच्या वातीचा असू शकतो तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरात लावाल तसाच एक दिवा तुम्हाला वेगळा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घराबाहेर ठेवायचा आहे घराबाहेर डाव्या बाजूला तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे तुम्ही तुळशीकडे दिवा लावत असाल तोही लावा पण एकादशीच्या दिवशी हा एक दिवा तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर तुमच्या डाव्या हाताला अवश्य ठेवा आता कोणता डावा हात तर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघाल तेव्हा जो तुमचा डावा हात असेल त्या डाव्या हाताला तुम्ही दिवा ठेवायचा आहे तर हा उपाय नऊ मार्च एकादशीच्या दिवशी अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश करेल आणि सुख समृद्धी तुमच्या घरात नादू लागेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद